आणि सहचर याविषयी विशेष चांगले बोलतील याची गॅरंटी नाही. नवीन जबाबदारी व तडजोड करण्याची तयारी या दोन गोष्टी पेलण्याची तयारी असेल तरच लग्न यशस्वी होतं. म्हणजे तडजोड मुख्य आहे. म्हणूनच म्हणतात ना, शादी के लड्डू खाए तो भी पछताए, ना खाए तो भी पछताए. तरीही मनुष्याच्या आयुष्यात आपल्या धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत जे 16 संस्कार सांगितले आहेत त्यापैकी विवाह हा सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. हल्ली लग्न हा एक इव्हेंट झालेला आहे. हळद, मेहंदी, संगीत यासाठी इव्हेंट मॅनेजर अपॉइंट करून लाखो रुपये खर्च केले जातात. प्री वेडिंग सेरेमनी, डेस्टिनेशन वेडिंग इत्यादी नवनवीन प्रकार पाहिले की लग्न संस्कारातील पावित्र्य कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. पूर्वी घराच्या बाहेर मंडप घालून मांडव पूजनापासून सारे विधी घरी केले जायचे. घरी हळद कुटून तीच हळद नवरा नवरीला लावायची, हिरवा चुडा भरायचा कार्यक्रम, मेहंदी लावायचा कार्यक्रम, या सर्व गोष्टींना घरगुती टच होता. लग्नासाठी लाडू चिवडा पापड कुरड्या घरच्या घरी केल्या जायच्या. आता सर्व गोष्टी रेडीमेड मिळतात, त्यामुळे कष्ट कमी झाले हे जरी खरं असलं तरी त्या गोष्टी करताना जो सामूहिक आनंद होता तो हरवला. प्रत्येक विधी करताना काही गाणी म्हटली जायची. उदाहरणार्थ घाणा भरताना, घाणावरीला सव्वा खंडी सुपारी, मांडवाच्या दारी गजानन. घाणावरीला सव्वा खंडी भात, नवऱ्या मुलाचे बहुगण गोत. घाणावरीला सव्वा खंडी गहू, नवऱ्या मुलीचे गण गोत बहू. किंवा अशी म्हणजे जी गाणी अशी होती ग्रामीण भागात जास्त करून म्हटली जायची. आता माझी मुलगी गौरी, तिच्याबद्दल म्हणायचं तर गौरी आमची नवरी, गौरी आमची नवरी, उभी चमेलीच्या रोपाखाली केळी सारखी वाढविली, जाई सारखी फुलविली, रीणा सारखी शिकविली, ज्याची होती ती त्याने होणेली. अशा प्रकारची गाणी वगैरे विधी चालू असताना म्हटली जायची. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्रांताप्रमाणे लग्नविधीत विविधता दिसून येते, पण होम, सप्तपदी, वरमाला घालणे, कन्यादान हे मुख्य विधी सर्व समाजात होतातच. सप्तपदी झाल्याशिवाय लग्नविधी पूर्ण होत नाही. वैदिक धर्मामध्ये या सर्व विधींना महत्त्व दिले आहे. प्रत्येक विधीला गहन अर्थ आहे, पण आजकाल हे विधी केवळ उरकण्यामध्येच सर्वांना रस असतो. लग्नाला आलेली मंडळी खूप दिवसांनी भेटल्यामुळे एकमेकांशी बोलण्यात, गप्पा मारण्यात दंग असतात. वधू वर व त्यांच्या घरची मंडळी मात्र लग्नविधी पार पाडण्यासाठी स्टेजवर हजर असतात आणि फोटोग्राफर हे महत्त्वाचे क्षण टिपण्यासाठी सज्ज असतो. असो, लग्न या विषयाबद्दल प्रस्तावना आता इथेच थांबूया. त्याऐवजी आपल्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय लग्नाची सांगीतिक झलक मी आता तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात हे लग्न मुंबई पुण्याकडील नाही तर छोट्याशा शहरातील आहे. आता हे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्नाचे वर्णन आहे. आज आमच्या ताईला बघण्याचा म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे. नवऱ्या मुलीला तिच्या मैत्रिणी बहिणी चिडवत आहे. ताई मला सांग, मला सांग, मला सांग, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे, झाली जोकात वेडी पडी, नवीन कोरी साडी नेसुनी, आशा समोरी बसून आहे बुवा ऐ, आहे बुवा ऐ, घाल बाई नवे दागिने, कोण येणार ग पाहुणे. ताई मला सांग, मला सांग, मला सांग, कोण येणार ग पाहुणे. ताई सुद्धा या बघण्याच्या प्रसंगासाठी खूप उत्सुक आहे.
ती आईकडे हट्ट करते. पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. बांधला सैल सर मुचडा माने वरी, माळला सुगंधी गजरा ग त्यावरी. रेशमी सूर गेला माझा, रेशमी बताया रुळती गालावरी, केसावरती लहर उठविली फिरवणी अळू कंगवा. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. ताई सुंदर साडी नेसून मेकअप करून तयार होते. पाहुणे येतात, गोड सुंदर ताई त्यांना लगेच पसंत पडते. पसंती झाल्यावर यथावकाश लग्नाची बोलणी होऊन तारीख ठरते. घरात उत्साहाचे वातावरण असते. ताईच्या मैत्रिणीत लांडा गोड गोजिरी लाज लाजरी ताई तोणार नवी, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तोणार नवरी. तुला फुलांच्या बांधून माळा, तुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तोणार नवरी. योग्य दिवस बघून साखरपुडा करायचं ठरते. दोन्ही घरची माणसं एकत्र येऊन नवरा नवरी एकमेकांना अंगठी घालतात. झाला साखर पुडा ग बाई काटाचा, झाला साखर पुडा ग बाई काटाचा, किण किण चुडा हाती गाईल ग शालू चमचम करील जरी काटाचा. झाला साखर पुडा ग बाई काटाचा, झाला साखर पुडा. हळूहळू हळदीचा दिवस उजाडतो. पिवळी पिवळी हळद लागली मरला हिरवा चुडा, वधू लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा. पिवळी पिवळी हळद लागली मरला हिरवा चुडा, वधू लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा. सर्वजण ताईला हळद लावतात. हळद लावल्यावर तिला घेऊन नाच करतात. गुलाबाची कळी कशी हळदी न माकली, अली लली गोऱ्या गाली उतू उतू चालली, नटून थटून चालते जशी चांदणी. हे गुलाबाची कळी कशी हळदी न माकली, अली लली गोऱ्या गाली उतू उतू चालली. दुसऱ्या दिवशी लग्न. ताई आमची वधू वेशात सजली आहे. खूप आनंदात म्हणते शालू हिरवा पाचणी मरवा, वेणीची पेढी घाला, साजणी बाई येणार साजण माझा. गोऱ्या गाली चढवा जाळी नवरत्नांची माळा, साजणी बाई येणार साजण माझा. चूल बोल की चूल बोल की इवली इवली भातुकलीचा खेळ, लुटू पुटूच्या संसाराची संपत आली वेळ ग. रेशीम धागे ओढती मागे या कुळजी बहा झाला, साजणी बाई येणार साजण माझा. ठरल्या वेळी नवऱ्याकडली वरात येते. या गो दांड्यावर न बोलते नवरा कुणाचा येतो, याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठण साड्या, त्यांच्या जोडी मधी साईलीच्या. चूल बोळ की इवली इवली भातुकलीचा खेळ ग, रुटू पुटूच्या संसाराची संपत आली वेळ ग. रेशीम धागे ओढती मागे या कुळजी वहा झाला, साजणी बाई येणार. ते झालं होतं ना. पायी पैंगण गो वाजती चुम 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 चुम, त्यांचे वराडी गो वराडी पेटे वाले, त्यांचे यजमान गो यजमान चष्मे वाले, त्यांनी उडविले
उडविले दारू गोळे, टाणी उडविले, उडविले दारू गोळे. नवरा हळूहळू मांडवाकडे येते. रुणझुण वाजंत्री वाजती, वाजंत्री वाजती, मोर कळवंती नाचती, कळवंती नाचती. नवरा आलावे शिपाशी, नवरा नवरी कैसी नेशील, नवरा आलावे शिपाशी, नवरा नवरी कैसी नेशील. देईन वेस्कराचा मान नवरी, जिंकून नेईन, जिंकून नेईन. देईन वेस्कराचा मान नवरी, जिंकून नेईन, जिंकून नेईन. नवरा आला देवळापाशी, नवरा नवरी कैसी नेशील, विडा देवाजी देईन नवरी, जिंकून नेईन, जिंकून नेईन. नवरा आला मांडवापाशी, नवरा आला मांडवापाशी, नवरा नवरी कैसी नेशील, नवरा नवरी कैसी नेशील. मांडव खंडणी देईन नवरी, जिंकून नेईन, जिंकून नेईन. मांडव खंडणी देईन नवरी, जिंकून नेईन, जिंकून नेईन. नवरा आला बोल्यापाशी, नवरा नवरी कैसी नेशील, नवरा आला बोल्यापाशी, नवरा नवरी कैसी नेशील. कण करवलीला देईन नवरी, जिंकून नेईन, जिंकून नेईन. भटजी मामाला नवरीला आणायला सांगतात, नवरी येते हळूच. आली ग पोरी नवरी आली, सनईच्या सुरामध्ये चौघडा घुमतो तारी. ग पोरी नवरी आली, हे आला नवर देववे शिला, हे शिला ग देव नारायण आला ग. मंडपात गण गोत सार बैसल ग, सनई चौघडा वाज ग. नवरा नवरीच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो, मंगलाष्टक सुरू होतात. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं, बल्लाळो मुरुडं विनायकमडं, चिंतामणिं थेवरं, लेणाद्रो गिरिजात्मजं तुवरदं, विघ्नेश्वरं ओसरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती. कुर्यात सदा मंगलम शुभमंगळ, तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते युगं सदामि शुभमंगळ सावधान. दोघे एकमेकांना हार घालतात, काळ्यांचा गजर होतो. एकीकडे विधी चालू होतात, उमाभोवती सप्तपदी होते. सप्तपदी रोज चालते तुझ्या सवे, शतजन्मीचे हो माझे नाते. सप्तपदी रोज चालते. नंतर कन्यादान होतं, नवरीची मावशी वगैरे. नवराई माझी लाडाची, लाडाची ग, आवड हिला चंद्राची, चंद्राची ग. नवराई माझी नवसाची, नवसाची ग, अप्सरा जणू इंद्राची, इंद्राची ग. आई वीणबाईला म्हणते, पोटीत घालते मुलगी वीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पाई. दोन दोन ओळीत मी लगायचं. आई मुलीला समजवते, देख चालली सासरला पोरी, चालली सगो माहेर सोडून, चालली सगो सासरला. सासू मिळेल तुला आई सखी, पोरी वागविल गो
लेकी सारखी पोरी वागवी लगो लेकी सारखी सासरा मिळे तुला बापा सारखा पोरी वागवी लगो लेकी सारखी पोरी वागवी लगो लेकी सारखी दीर मिळेल तुला भावा सारखा पोरी वागवी लगो बहिणी सारखी पोरी वागवी लगो बहिणी सारखी नणन मिळेल तुला बहिणी सारखी पोरी वागवी लगो बहिणी सारखी पोरी वागवी लगो बहिणी सारखी नवरा मिळेल तुला राजा सारखा पोरी वागवी लगो राणी सारखी पोरी वागवी लगो राणी सारखी पाठवणी करताना मग ताई म्हणते निघाले आज तिकडच्या घरी निघाले आज तिकडच्या घरी एकदाच मज खुशीत गेई कुसुनी लोचने आई तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडून जाई तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी निघाले आज तिकडच्या घरी निघाले आज तिकडच्या घरी ताई सर्वांचा निरोप घेते नमस्कार करते आई निरोप देताना म्हणते गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जामुलीचा दिल्या घरी तू सुखी रा दारात उभी राहिली इम्माला गाडी दाखले बसले खोळंबून गाडी पुसग डोळे या बदलाने सावरई साडी रूप दर्पणी मला ठेवून जा मुली जा दिला घरी तू सुखी रा गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिला घरी तू सुखी रा सर्वजण जातात नवरा नवरीचे आई वडील पुढे येऊन म्हणतात आमच्या मुलांच्या लग्नात उपस्थित राहून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद सर्वांनी जेवून जायचं